आदरणीय दादांच्या कार्यालयामधून आम्हाला निरोप आले की आपल्याला मुंबईला सगळ्या आमदारांना एकत्रित भेटायचे आणि भेटीच्या निमित्तानं त्याचबरोबर काही चर्चा देखील करायची होती. म्हणून आम्ही सर्वच विधिमंडळातील सहकारी दादांना सकाळी 10 वाजल्यापासून देवगिरीवरती भेटत होतो. भेटल्यानंतरनं प्रत्येकजण आपल्या आपल्या अडचणी मतदारसंघातल्या देखील सांगत होते. काहींनी कामं होत नाहीयेत, काही अडचणी निर्माण होत आहेत, ह्या देखील आपल्या भावना व्यक्त करत होते. परंतु त्याचबरोबर आमच्याकडनं दादांच्या बंगल्यामध्ये सह्या देखील घेतल्या जात होत्या. त्यामध्ये आम्हाला दादांनी विश्वासात घेऊन स्पष्टपणाने सांगितलं होतं की आपल्याला सरकारमध्ये सामील व्हावं लागणार आहे, आपल्याला सत्तेमध्ये जायचं, आपल्याला आपल्या भागातील कामं जर पूर्ण करायची असेल तर आपण सत्तेत जाणं हा आपल्यामुळं पर्याय योग्य वाटतो. आणि सगळ्यांनी त्याला संमती दिली. प्रत्येकानं जो काही स्टॅम्प पेपरवरती लिहून दिलं होतं किंवा जे पक्ष प्रतोदन करणं आम्हाला फॉर्म आला होता त्यावरती सर्वांनी सह्या देखील योग्य पद्धतीनं पाहून केलेल्या आहेत. आणि दादांसोबत राहून किंवा आदरणीय पवारसाहेबांसोबत राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेमध्ये राहणार याच भूमिकेतनं आम्ही सर्वांनी एकत्रित निर्णय घेतलेला आहे. मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की 2 गट 3 गट अशा चर्चा बातम्या ज्या काही आज आपल्याला पाहायला मिळत आहेत, आपण ऐकतोय, या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. आम्हा सर्वांचं दैवत, आम्हा सर्वांचे नेते आदरणीय पवारसाहेब आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व महाराष्ट्रातील विधिमंडळातील आमदार हे देखील काम करतोय. दादा असतील, भुजबळ साहेब असतील, सुप्रियाताई असेल, हे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारासोबत आम्ही सर्वजण एकत्रित आहोत. आमचं एवढंच म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नागालँडला मागच्या 6 महिन्यापूर्वी जसं भाजप बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही 6-7 आमदार निवडून आले होते त्यांना सत्तेमध्ये स्थान दिलं, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना स्थान मिळावं. कारवाई वगैरे जी काही कायदेशीर फॉर्मॅलिटी आहे किंवा जी काही प्रक्रिया आहे ती करण्याचा प्रयत्न काही मंडळी सांगतायत त्या पद्धतीनं केला जाईल. परंतु मला विश्वास आहे आणि मी महाराष्ट्रातील माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की आदरणीय पवारसाहेब हेच आपल्या सर्वांचं दैवत आहे आणि पवारसाहेब दादा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुठल्याही प्रकारचा वेगळा नाही, फूट वगैरे असा कुठलाही गैरसमज मनामध्ये करू नये. त्यानंतर आता जे आहे मावळमध्ये मामा आणि भाचे एकत्र बसून काम करणार. शेवटी तालुक्याच्या जनतेला विकास पाहिजे. तालुक्याच्या जनतेला खुरापती काढणं किंवा कुरळ टीका टिप्पणी करत बसणं ही आता खरं संधी सुटलेली आहे. आता सत्तेमध्ये दोघही आहोत, दोन्ही मी दादांच्या जवळचा कार्यकर्ता आहे, तसेच ते काही मंडळींच्या जवळचे कार्यकर्ते आहेत, दोघांनाही आता काम करून दाखवायला संधी आहे आणि मावळच्या जनतेला न्याय द्यावा. मावळच्या मायबाप जनतेचं जिथं हित मी तिथं असणार आहे. मला एवढंच माहितीये विकास कामं ही मावळच्या जनता आता जवळून पाहते आणि विकास कामांना साथ देणं हेच मावळच्या जनतेनं देखील आम्हाला सांगितलेलं आहे. मात्र आता पुढील काळात तुम्ही मांडीला मांडीला बसणार म्हणजे जे टीका टिप्पणी इतके दिवस तुमची चालली होती. मी सांगितलं ना की आता आरोप प्रत्यारोप करण्याची आम्हाला आता संधी राहिलेली नाही, आता आम्हाला कर्तृत्व दाखवण्याची संधी आलेली. आम्ही आता वर्षभरात कर्तृत्व दाखवलं पाहिजे.